आदरणीय अब्दुल सत्तार साहेब, आपल्या ॲग्रोविजनच्या फाउंडेशनचे प्रमुख आदरणीय माई साहेब, विशेष रूपाने आजच्या कार्यक्रमाला उपस्थित असणारे डॉक्टर इंद्रमणी मिश्रा, व्हाईस चान्सलर परभणी कृषी विद्यापीठ, डॉक्टर गोरंटीवार, हेड ऑफ द डिपार्टमेंट परभणी विद्यापीठ, श्री जितेंद्र गौर ठाकरे साहेब, बोरटकर साहेब, सर्व मानकर, दिवे साहेब, भालेरावजी, सर्व सन्मान्य अतिथिगण आणि उपस्थित बांधवांना आणि बहिणींना, आज फार आनंदाची गोष्ट आहे की आपण विदर्भामध्ये सगळ्या शेतकऱ्यांना मदत मिळावी म्हणून ड्रोनचं महत्त्व जे आहे ते सातत्याने आपण समजवण्याचा प्रयत्न करत असतो, पण आज आपल्या दृष्टीने अतिशय महत्त्वाची गोष्ट आहे की महाराष्ट्राचे कृषिमंत्री आज या कार्यक्रमाला उपस्थित आहे। मी त्यांचं मनापासून स्वागत करतो आणि या कामामध्ये त्यांची भूमिका खूप महत्त्वाची आहे आणि त्यांच्या सहकार्यामुळे कृषी क्षेत्रामध्ये मोठी क्रांती झाल्याशिवाय राहणार नाही। माननीय सत्तार साहेब, आपण जेव्हा एक एकर ऊस लावतो तेव्हा आपण चार बॅग युरिया वापरतो, चार भाग मिश्र खत वापरतो। आमच्याकडे पण आता विदर्भात एकरी 100 टन ऊस काढणारे शेतकरी तयार झाले आहेत आणि एकेकाळी आमच्याकडे 20 आणि 25 टन व्हायचा, पण आता आमच्या इकडे ऊसाचं बऱ्यापैकी वाढलं आणि आता पवार साहेबांनी कालच शिवाजीराव देशमुख वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटचे आले होते, दिवे साहेबांनी त्यांनी जागाही निश्चित केलेली आहे आणि वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटचं मोठं ट्रेनिंग सेंटर या ठिकाणी, त्यांचे प्लांट, टिश्यू कल्चरची व्यवस्था आणि नवीन नवीन विकसित होणाऱ्या जातीचं सगळं काम नागपुरात होणार, आपल्या नागपूर विदर्भात होणार आहे आणि त्यामुळे एकंदरीत यामुळे विदर्भाला त्याचा पुष्कळ फायदा होणार आहे। एक आपल्याला माझी विनंती अशी आहे की आपण जर ड्रोन वापरलं तर आपल्याला, आपण जे जमिनीवर युरिया फेकतो त्याच्यामध्ये आपल्या युरियापैकी 75% वेस्ट होतो आणि 25% प्लांटला मिळतो, पण आपण ड्रोनमधून जर फवारा केला तर 75% प्लांटला जातो आणि 25% वेस्ट होतो। म्हणजे पहिला मुद्दा असा आहे की एकरी 2 पोते युरियाची बचत होते, म्हणजे कमीत कमी आज समजून घ्या आपण 3,500-4,000 रुपयाची आपली बचत आहे, ही शेतकऱ्याची पर एकर बचत होईल। दुसरं, 1 बोरा युरियाची बॉटल बरोबर 500 ml नॅनो युरियाची बॉटल, तर 2 बॉटल युरियाच्या आणि आता मिश्र खताचंही पण नॅनो मिश्र खत आलं आहे आणि त्यामुळे आपल्या खताची जो वापर आहे त्याचा खर्च अर्धा होणार ड्रोनमुळे। आता या संदर्भात ड्रोनमध्ये जसं आपण केमिकल फर्टिलायझर फवारा करतो तसा आपण जीवामृत किंवा विशेषतः अनेक ठिकाणी आपण हे 200 लिटर पाण्यामध्ये 20 लिटर गोमूत्र गाईचं, देशी गाईचं, 10 किलो शेण आणि थोडासा गूळ आणि त्याच्यामुळे वडाच्या झाडाकडून ते गरगट तयार करून ते सडवतो आणि ते आपण पिकांना देतो अमृत पाणी। अमृत पाणी काही म्हणतात, काही लोक जीवामृत म्हणतात, त्याचे वेगवेगळे फॉर्म्युले आहे आणि त्याच्यामुळे आपल्याला खूप फायदा झालेला आहे। तर हे जीवामृत देखील आपण ड्रोननी फवारा करू शकतो। तर ड्रोनमध्ये 2 बाबतीत आपलं सहकार्य पाहिजे आहे की केमिकल फर्टिलायझर आणि इन्सेक्टिसाइड्स याचं डिव्हिजन वेगळं आहे आणि दुसरं जे आहे ते ऑर्गॅनिक फर्टिलायझर आणि ऑर्गॅनिक पेस्टिसाइड्स। विशेषतः आपण जे ऑर्गॅनिक शेती करतो आहे त्याच्यामध्ये लोकांनी बरंच संशोधन केलेलं आहे, काही लोकांनी ताक फवारलं, काही लोकांनी कडुनिंबाचा रस फवारला, तुम्हाला माहिती आहे आपल्या गावात, आणि त्याला यशही मिळालेलं आहे। पण हेच जर कॉन्सन्ट्रेट करून ड्रोननी फवारलं तर याचा इफेक्ट डबल होणार आहे आणि त्यात शेतकऱ्याचं उत्पादनही वाढणार आहे आणि पिकांची रोग क्षमता ती देखील याच्यातून निश्चितपणे वाढेल की ज्यावर रोग अटॅक करू शकणार नाही आहे। त्यामुळे येणाऱ्या काळामध्ये स्प्रेईंग टेक्नॉलॉजीमध्ये हे ड्रोन जे आहेत हे ऑर्गॅनिक शेतीमध्ये भाजीपाला, ऊस, फळं सगळ्याकरता जसे उपयोगाचे आहे तसंच आपण विशेषतः केमिकल फर्टिलायझर दोन्ही ठिकाणी उपयोगाचे आहे। याच्यामध्ये महत्वाचा मुद्दा असा आहे की ड्रोनमुळे आपण गावात रोजगार निर्माण करू शकतो। 2 प्रकारच्या संकल्पना आहे की फार्मर प्रोड्यूस कंपन्या ज्या असतील
ज्या गावात 50-50 100 शेतकऱ्याचे आहे, त्यांनी जर द्रोण विकत घेतले तर त्या कंपन्यांच्या थ्रू ते एकरी शेतकऱ्याचा खर्चही कमी होईल आणि त्यामुळे ते स्प्रेइंग करून देणारा मुलगा जो असेल नोकरीवर ठेवेल आणि त्यांच्याकडनं ते करून देतील. त्यांचं ट्रेनिंग वगैरेची आता व्यवस्था झाली आहे आणि त्यामुळे आपण माझी आपल्याला विनंती आहे की याबाबतीत भारत सरकारने किसान द्रोण योजना आणली आणि त्या योजनेतून काही द्रोण महाराष्ट्रात आपल्याकडे आलेले आहे कृषी विज्ञान केंद्रात. पण याची मागणी खूप मोठी आहे. माझी आपल्याला विनंती आहे की महाराष्ट्रामध्ये आपण जर अशी एमएसएमईला धरून, कारण राणेसाहेबच मंत्री आहे, मी आधी होतो, आपण सुशिक्षित बेरोजगारांकरता किंवा आपले जे आपल्या याच्यामध्ये विशेषतः फार्मर प्रोड्यूस कंपन्या आहेत त्यांच्याकरता किंवा शेतकऱ्यांचा समूह एकत्र येईल त्याच्याकरता किंवा शेतकऱ्यांकरता आपण जर द्रोण विकत घेण्याबद्दल काही योजना आणली तर ही रोजगार निर्माण करणारी आहे. आणि त्यामुळे माझी आपल्याला विनंती अशी आहे की तुम्ही महाराष्ट्रात मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांच्या त्यांना सहकार्य घेऊन आपण अशा प्रकारची योजना महाराष्ट्रात आणावी. आता द्रोणची किंमत मला माहीत नाही नक्की, पण 7-8 लाख रुपये आहे. किती आहे साहेब? 8 लाख रुपये आहे. आणि हा द्रोण आहे लिथियम आयन बॅटरीवर. तर मी यांना विनंती केली मध्ये, मला, मी काही एवढा विद्वान नाही आहे, पण मला 2 कृषी विद्यापीठाची डिलीट मिळाली आपल्या कृषी विभागाने. एक मला राहुरी ॲग्रिकल्चर आणि दुसरी अकोला पंजाबराव कृषी विद्यापीठाची मिळाली. जेव्हा मी राहुरीला गेलो तेव्हा तिथे त्यांच्याकडे मी द्रोण पाहिले. साहेबी आता गोरंटीवार साहेब याच्यावर काम करतात आहेत. मी आहे ट्रान्सपोर्ट मंत्री, सगळी ऑटोमोबाईल इंडस्ट्री माझ्या अंडर आहे आणि मी 28 तारखेला दिल्लीला माझ्या घरी 100% शेतकऱ्यांनी तयार केलेल्या इथेनॉलची गाडी टोयॅटो कंपनीची लॉन्च करणार आहे. आता पेट्रोलवरून सुट्टी करा, मी इलेक्ट्रिक गाडीत फिरतो. तुम्ही पण ठरवा की आता मी डिझेल आणि पेट्रोलच्या गाडीत नाही फिरणार, शेतकऱ्यांनी तयार केलेल्या इंधनावरच गाडी चालेल. तर पहिला मुद्दा माझा असा आहे की हे जे फ्लेक्स इंजिन आहे हे आता तयार झालंय देशात. टोयॅटो, हुंडाई, BMW, मर्सिडीज, सगळ्या कंपन्या, टाटा, महिंद्र, सगळ्या गाड्या लॉन्च करणार आहे. आणि बजाज, TVS आणि हिरो यांनी पण 100% बायो इथेनॉलवर फ्लेक्स इंजिन लॉन्च केलेलं आहे. तुम्ही औरंगाबादमध्ये ऑटो रिक्षा लॉन्च करा, पुण्यामध्ये 3 इथेनॉलचे पंप आहेत तिथे इथेनॉलचे ऑटो रिक्षा लॉन्च करा आणि सगळ्या विद्यापीठात आणि कृषी विभागात आता डिझेल पेट्रोलवरचं वाहन विकत घ्यायचं नाही, इलेक्ट्रिक, इथेनॉल, LNG, नंतर BioCNG, ग्रीन हायड्रोजन हेच वापरायचं, म्हणजे प्रदूषण पण कमी होईल आणि आपली 15 लाख कोटी रुपयाची निर्यात पण कमी होईल, आयात कमी होईल आणि आपल्या शेतकऱ्याला यातून फायदा मिळेल. तर हा द्रोण जो आहे, जनरेटर सेट आणि द्रोण हे इथेनॉलवर चालले पाहिजे, हा माझा प्रयत्न आहे. आता रवीला माझी विनंती आहे की आज तुम्ही जसा कार्यक्रम घेतला तसा माझ्याकडे किर्लोस्करचा जनरेटर सेट 100% बायो इथेनॉलवरचा आलेला आहे. तर माझ्या घरी पहिला इथेनॉलचा हा जनरेटर सेट 100% शेतकऱ्यांनी तयार केलेला इथेनॉल चालणार आहे, याचं लॉन्चिंग करायचं आहे. किर्लोस्कर साहेबांना मी बोलवीन आणि आपण हा कार्यक्रम करा. आता याच्यानंतर जे डिझेल इंजिन आहे आपले, जे आपण शेतात वापरतो, जे वीज नाही आहे, ते पण इथेनॉलवर चालणारे डिझेल इंजिन आणि इथेनॉलवर चालणारे जनरेटर सेट जर आले तर शेतकऱ्याचा खूप मोठा फायदा होणार आहे. आपल्या इथे डिझेलचा रेट 120 रुपये आणि इथेनॉलचा रेट 60 रुपये, म्हणजे अर्ध्या पैशात काम होणार, प्रदूषण कमी होणार आणि शेतकऱ्यांना फायदा होणार. आता हे जे लिथियम आयन बॅटरी आहे याच्यामधलं इंजिन जे आहे ते जर आपण 1 लिटर इथेनॉल टाकलं, पुन्हा उतरत आहे ते खाली, वजन कारण कमी आहे, कन्स्टंट आहे. आता हे जे आपले गोरंटीवार साहेब आहेत ते प्रयोग करून राहिले, त्यांना माझी विनंती आहे की फ्लेक्स इंजिन मी आता तुम्हाला टोयॅटोकडून पाहिजे मिळून देतो, ते महाग आहे. तुम्हाला पाहिजे असेल तर आपली जे फोर्स कंपनी आहे, जे बजाज आणि फोर्स फिरोदियास आहे, त्यांना मी करून तुम्हाला ते BMW आणि मर्सिडीजचं इंजिन बनवतात, त्यांच्याकडनं तुम्हाला इंजिन बनवून देतो. तुम्ही आता फ्लेक्स इंजिन बनवा, फ्लेक्स इंजिन झाल्याबरोबर द्रोणची 8 लाखाची किंमत 5 लाखावर येईल आणि ते स्वस्त होईल. आणि मग सत्तार साहेबांनी जर योजना तयार केली तर 5 लाखामध्ये 50,000 शेतकऱ्याचे महाराष्ट्र सरकारची सबसिडी
आणि मग बँकेतून कर्ज असं मिळून गावागावात जसे ट्रॅक्टर झाले हार्वेस्टर झाले तसे द्रोण झाले तर शेतकऱ्याचं उत्पन्न वाढेल आणि खर्च अर्धा होईल. टू सेव्ह मनी इज टू अर्न मनी म्हणून हे धोरण आपण आखावं. दुसरा तुम्हाला दोन विनंती मला करायच्या आहेत. आपल्या राज्यात यावेळी ऊसाचं मोठं संकट होतं. मे पर्यंत उसा चाललं, शेतकऱ्यांनी नुकसान भरपाईची मागणी केली कारण मजदूर नव्हते. पश्चिम महाराष्ट्रात मराठवाड्यात मोठं होतं, आमच्याकडे थोडं कमी होतं. तेव्हा आपण हार्वेस्टरची योजना तयार करा. काल शिवाजीराव देशमुख वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटचे माझ्याकडे आले होते. काल मी सगळ्यांशी बोललो, डवले साहेबांशी बोललो, तुमच्या सेक्रेटरीशी, आणि विशेषतः RKVY मध्ये मी ती योजना आपल्या डायरेक्टर ऑफ शुगरने तयार केली, कॉपरेटिव्ह डिपार्टमेंटनी संमती दिली, ॲग्रिकल्चर डिपार्टमेंटनी ती आपले चीफ सेक्रेटरी मनुकुमार श्रीवास्तव त्यांच्याशी मी काल बोललो. ते म्हणाले मी ताबडतोब करतो आणि महाराष्ट्रात कमीत कमी 2500 ते 3000 हार्वेस्टर आले पाहिजे. त्यामध्ये 40% सबसिडी महाराष्ट्र सरकारची आणि 25% सबसिडी भारत सरकारची. भारत सरकारकडनं मी मंजूर करून देतो, महाराष्ट्र सरकारकडनं तुम्ही मंजूर करून घ्या. आणि आता लवकर ऑक्टोबर महिन्यात ऊसाची कापणी सुरू होणार, वेळ गमावू नका. 2-4-5 दिवसात हे सगळं मंजूर करून दिल्लीत पाठवा, मी तुम्हाला मंजूर करून देतो. आणि जर महाराष्ट्रात 3000 हार्वेस्टर आले तर आपलं ऊसाची कटाई पूर्ण मेकनाईज झाली तर आपले मार्चमध्ये कारखाने बंद होतील आणि शेतकऱ्याचं नुकसान वाचेल, नाही तर मोठं संकट निर्माण होईल. त्यामुळे याच्यावरचा मार्ग आपण ताबडतोब ही योजना पाठवा अशी विनंती आहे. तिसरी माझी विनंती तुम्हाला आहे की पंजाबराव कृषी विद्यापीठातर्फे मीच आम्हीच मदत करतोय. त्यांची जागा तेच मालक, काही दुसऱ्याचं काही नाही आहे. इथे आम्ही 200 कोटी रुपयाचं ॲग्रो कन्व्हेन्शन बांधतोय. भारतातले मोठे आर्किटेक्ट हबीब खान आर्किटेक्ट, त्यांनी याचा सुंदर डिझाईन तयार केला, इथेच आहे. ती जागा पडीत पडलेली आहे आणि माझं कृषी मंत्र्यांशी बोलणं झालेलं आहे. तर RKVY मध्ये हे प्रपोजल तुमच्या विभागाकडनं चीफ सेक्रेटरी मनुकुमार श्रीवास्तवकडे जर गेलं आणि त्यांनी मंजूर करून जर पाठवलं, मागच्या वेळी डवले साहेबांनी दिलं पण त्यांनी डायरेक्ट पाठवलं, तर ते RKVY करता चीफ सेक्रेटरीच्या कमिटीकडनं तुम्ही पाठवलं तर विदर्भातल्या आणि महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांना जागतिक दर्जाचं ॲग्रो कन्व्हेन्शन सेंटर पंजाबराव कृषी विद्यापीठातर्फे आम्ही नागपूरला बांधतो आहे. त्या कामाकरता तुम्ही जरूर हे रिकमेंड करावं अशी माझी तुम्हाला विनंती आहे. साहेब, शेवटी अजून एक महत्त्वाची विनंती आहे, 5 मिनिटात मी माझं भाषण संपवीन. तुम्ही हे जे द्रोण, सगळं क्लिअर आहे साहेब, द्रोणमध्ये तुम्ही जे आज आपण बोललो याद या कृषी विद्यापीठांना तुम्ही एक कार्यक्रम द्या आणि काही इंडिव्हिज्युअल लोक देखील चांगलं काम करतात आहेत. हे गट्टांनी बसले आहेत, गट्टांनीच ना, यांनी फार सुंदर सीताफळामध्ये बाकी फळामध्ये काम केलं. यात नवीन नवीन टेक्नॉलॉजी आली आहे. तर माझी विनंती अशी आहे की केमिकल फर्टिलायझर आणि पेस्टिसाइड्स द्रोणनी स्प्रिंग हा एक पार्ट आणि ऑर्गॅनिक फर्टिलायझर आणि ऑर्गॅनिक पेस्टिसाइड आणि कन्व्हर्शन ऑफ ऑर्गॅनिक फर्टिलायझर अँड पेस्टिसाइड इन नॅनो, हे नॅनोमध्ये डेव्हलप करण्याबद्दल मला असं वाटतं की महाराष्ट्र सरकारने आणि कृषी विद्यापीठाने तुमच्या विभागाने विशेष पुरस्कार करावा, विशेष लक्ष घालावं. आमच्या मदर डेअरीचा प्रोजेक्ट आम्ही इथे आणला विदर्भ मराठवाड्याकरता. ठाकरे साहेब आहेत, आम्ही तसंही विदर्भ म्हणजे आम्ही तसे थर्ड क्लासच्याही खालचेच आहोत कारण दुधातही कमी आहोत, मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्रात ऊसातही कमी आहोत. त्यामुळे असं आहे की पहिले मागासलेल्या मुलाकडे लक्ष दिलं पाहिजे जो सगळ्यात वीक आहे त्याला. मराठवाडा थोडासा हायर सेकंड क्लासमध्ये आला आहे, आम्ही थर्ड क्लासच्याही खाली आहोत. आमच्याकडे सगळे विद्यार्थी 100 पैकी मॅन्डेटरी 25 पेक्षा कमी मार्क मिळवणारे जास्त आहे, तेच आहे जवळपास. त्यामुळे आम्हाला जास्त मेहनत करावी लागेल, टॉनिक जास्त द्यावं लागेल. तर माझी तुम्हाला विनंती अशी आहे की या संदर्भामध्ये विशेषतः पंजाबराव कृषी विद्यापीठ, परभणीचं कृषी विद्यापीठ VC साहेब बसल्या इथे, यांना त्या भागात यांचे प्रयोग आणि अन्य शेतकरी करत असणारे प्रयोग, जीवामृत किंवा जे आता अमृत पाणी म्हणून जे जे आता वैदिक ही आपल्या आमचे गुजरातचे राज्यपाल आहेत त्यांनी जैविक खेती आणली आहे, प्रधानमंत्री त्याचं पुष्कळ मांडतात आहेत. तर या तिन्ही चारही प्रकाराबद्दल, एका बाजूला केमिकल फर्टिलायझर पेस्टिसाइड, दुसऱ्या बाजूला हे,
आणि प्रत्येक पिकाच्या अनुषंगाने जास्तीत जास्त उत्पादन क्षमता वाढवणं आणि त्याचबरोबर उत्पादन क्षमता वाढवत असताना क्वालिटी मेंटेन करणं। आता आम्ही संत्र्याच्या अजून एक विनंती करतो, संत्र्याच्या नर्सऱ्या सुरू केल्या, त्या शिंदेंनी नाशिकच्या स्पेनमधून 10 संत्र्याच्या कलमा आणल्या, आमचे सिद्धराव ठाकरे इथे आहे, आणि माझी इच्छा आहे की विदर्भात कमीत कमी 200 संत्र्याच्या नर्सऱ्या झाल्या पाहिजे आणि ते चांगल्या क्वालिटीचे संत्रे। काल मला एक संत्र त्यांनी दिला आहे, ते इथल्याच एका शेतकऱ्यांनी सावनेरजवळ तयार केलेलं आहे, ह्याच्यात लोक आता प्रयोग करायला लागले। तर चांगलं सीड जसं मिळालं पाहिजे तसे चांगले प्लांट मिळाले पाहिजे। प्रॉब्लेम हा आहे की सगळ्याच्या किमती जास्त आहेत। आपला शेतकरीच जर नर्सरीवाला बनला आणि आपल्या शेतकऱ्यांनीच सीड निर्माण केलं तर खर्च कमी होणार आहे। नॅनो फर्टिलायझरमुळे खताचा खर्च कमी होणार आहे, नॅनो औषधामुळे औषधाचा खर्च कमी होणार आहे, आणि उत्पादन जर वाढलं तर उत्पादन खर्च कमी झाला आणि उत्पादन वाढलं तर नक्की त्याचा फायदा होणार आहे। शेवटची विनंती तुम्हाला करणार आहे, मी जालन्याला आणि सिंधीला ड्राय पोर्ट आणला आहे, सॅटेलाईट पोर्ट, आणि दोन्ही पोर्ट माझ्याकडे आहे आणि या दोन्ही पोर्टमध्ये आता सगळा माल जगात कृषी माल निर्यात करण्याची व्यवस्था आहे। आता माझी तुम्हाला विनंती आहे की या दोन्ही कृषी पोर्टमध्ये एक ॲग्रीकल्चर एक्सपोर्ट हब तयार करायची माझी इच्छा आहे आणि जालन्याचा तुमच्याच मतदारसंघातला औरंग मराठवाड्यात शेतकऱ्यांना फायदा होईल, विदर्भातलं जे आहे ते इथल्या विदर्भातल्या आणि वर्धेतल्या याच्यामुळे सिंधीमुळे फायदा होईल, त्यामुळे हे जागतिक दर्जाचं एक्सपोर्ट ॲग्रीकल्चर हब जिथे प्री कुलिंग प्लांट, कोल्ड स्टोरेज, पॅकेजिंग, मी जागा द्यायला तयार आहे फुकट, तुम्ही याच्यात पुढाकार घ्या आणि दोन्ही ठिकाणी ज्या फॅसिलिटी झाल्या तर मराठवाड्यातला आंबा असेल, मोसंबी असेल, संत्रा असेल, भाजीपाला असेल हा जगात निर्यात होईल आणि या दोन्ही ठिकाणून मग मुंबईत जायची गरज नाही। आणि मी आता या पोर्टमधून एक नवीन रस्ता शोधला बांगलादेशचा, परवा मी बांगलादेशच्या प्रधानमंत्री मला जेवायला बोलवलं होतं आणि तो आता सगळ्या परवानग्या मिळाल्या। आता आमचा माल येत होता जेएनपीटीत, जेएनपीटीतून कोलंबो, कोलंबोतून चितगाव, आता आम्ही वर्ध्यावरून डायरेक्ट न्यू साखर सगळी तुमची मराठवाड्यातली पश्चिम महाराष्ट्रातली डायरेक्ट बांगलादेशला न्यायला इथून हल्दिया रेल्वेनी आणि हल्दियावरून 200 ते 250 कंटेनरचा बार्ज टाकून मी बांगलादेशात 3 रिव्हर पोर्ट डेव्हलप केल्या। म्हणजे आता चितगाव म्हणजे एवढं बेकार आहे की शहीद चौकापेक्षाही जास्त तिथं गर्दी आहे, एवढं 15-15 दिवस जहाज नाही उतरत। आणि आता बांगलादेशमध्ये 3 रिव्हर पोर्ट उघडल्यामुळे हे जवळ आहे ढाक्याच्या जवळ, तर आता आपला सगळा माल जाईल तर लॉजिस्टिक कॉस्टमध्ये एका कंटेनरमध्ये 1.5 ते 2 लाख रुपये वाचतील। विदर्भातला सगळा कापूस, सूत, कपडा, संत्रा इथलं सगळं मटेरियल आता बांगलादेशमध्ये या मार्गाने एक्सपोर्ट होईल, एक 8 दिवसात त्याची सुरुवात होणार आहे। तर माझी आपल्याला विनंती आहे की जालन्यावरूनही ते होईल, तर जालना आणि सिंधी वर्धा आणि त्याचबरोबर आता मी नाशिकमध्ये आणि सोलापूरमध्ये आणि सांगलीमध्ये देखील असे पोर्ट बनवत आहे। तुम्ही त्याच्यामध्ये ॲग्रीकल्चर एक्सपोर्ट हब याची जबाबदारी घेतली की मी तुम्हाला जागा फुकट देईन। महाराष्ट्र सरकार मला जागा देणार आहे, आपले जे रत्नागिरीचे मंत्री आहे सावंत त्यांच्याशी बोलून आणि तुमची मंत्री आणि ते मिळून याच्यामध्ये तुम्ही ॲग्रीकल्चर एक्सपोर्ट हब तयार करा। भारत सरकारकडनं ज्या योजना असतील त्यात मी तुम्हाला मदत मिळवून देतो आणि आपल्या शेतकऱ्याचा डायरेक्ट माल महाराष्ट्रातल्या कापूस असेल, संत्रा असेल, जगातल्या कानाकोपऱ्यात कमी पैशात जर पोहोचला तर इथला शेतकरी समृद्ध आणि संपन्न झाल्याशिवाय राहणार नाही। आणि म्हणून या मला संधी मिळाली, तुम्ही या कार्यक्रमाला आलात आणि तुमच्यासमोर या सगळ्या गोष्टी मांडण्याची संधी मिळाली। तुम्ही केव्हाही दिल्लीला या आणि फक्त यायच्या आधी तुमचा ॲजेंडा पाठवून द्या, तर मी रोडचाही असेल तरी तयारी करून राहील आणि बाकीचा असेल तरी मी नरेंद्र तोमर जे कृषी मंत्री आहेत त्यांना बोलवून देईन आणि या सगळ्या कामामध्ये पूर्ण मदत करीन। आपल्या इथला विदर्भ जो आहे, मराठवाडा आहे, महाराष्ट्र आहे, हा आत्महत्या मुक्त झाला पाहिजे। आणि माझी तुम्हाला एकच विनंती आहे की ज्या दिवशी महाराष्ट्रातला एकही शेतकरी आत्महत्या करणार नाही त्या दिवसापर्यंत तुमचं आणि माझं काम पूर्ण झालं असं होणार नाही। हे स्वीकारून तुम्ही यावेळी काम करावं, मी पूर्ण मदत करीन आणि हे द्रोण आता तुम्ही सगळीकडे फैलवा। परवा मी बंगलोरला होतो,
द्रोण शो झाला, यूट्यूबवर आहे। एका वेळी द्रोण असे हजारो द्रोण आकाशात गेले आणि सगळं दिसलं। म्हणावे द्रोण ही नवीन क्रांती आहे आणि ऑर्गॅनिक फर्टिलायझर ही क्रांती आहे, नॅनो फर्टिलायझर ही क्रांती आहे। या सगळ्या टेक्नॉलॉजीचा उपयोग करून आपण महाराष्ट्रातल्या शेतकऱ्याला समृद्ध संपन्न करण्याचं आपलं जे स्वप्न आहे त्याला ॲग्रोविजन तर्फे आम्ही सगळेजण आणि मी स्वतः व्यक्तिगतरित्या पूर्ण मदत करीन असा विश्वास देतो। रवीजी आपल्याला कागदपत्र घेऊन मुंबईत जरूर भेटतील, आपण जरूर हे कमिटीत पाठवा आणि हे कन्व्हेन्शन सेंटर तुमच्या नेतृत्वाखाली विदर्भातल्या नाही तर महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांना आंतरराष्ट्रीय दर्जाचं होईल। आणि आज मला आनंद आहे की ठाकरे साहेबांनी, मी हे साक्षीदार आहे, ज्यावेळी हे वनामतीची स्थापना झाली आणि वनामतीची स्थापना वसंतराव नाईकांच्या नावाने झाली, वसंतराव नाईकांनी महाराष्ट्रात हरित क्रांती आणली आणि या वनामतीकडनं शेतकऱ्यांना प्रशिक्षण देणं, त्यांना नवीन नवीन टेक्नॉलॉजी माहिती देणं, मोठं काम करणं अभिप्रेत आहे। आम्ही आग्रहाने ठाकरे साहेबांना इथे मागून घेतलं, तेही पण त्यांनाही इंटरेस्ट आहे, काम करून झालेले, आता मदर डेअरीचे काम त्यांच्याकडे आहे आणि आज त्यांनी ॲग्रोविजनशी करार केलेला आहे, त्यांनाही पण मनापासून खूप खूप धन्यवाद देतो। सत्तार साहेबांनाही धन्यवाद देतो, व्हाईस चान्सलर आपले मिश्रा साहेब आणि गोरंटीवार हेही पण आज इथे आलेत, त्यांनी प्रेझेंटेशन, त्यांनाही धन्यवाद देतो। आणि आता द्रोणचा प्रसार मोठ्या प्रमाणात महाराष्ट्राच्या प्रत्येक गावापर्यंत पोहोचेल, कारण आज ॲग्रिकल्चर मंत्री त्यांचा आशीर्वाद याला मिळाला आहे, नक्कीच आपण यात यशस्वी होऊ असा विश्वास व्यक्त करून मी माझं भाषण संपवतो। धन्यवाद। मजूर वेळेवर मिळत नाही म्हणून अनेक कामं त्यांचे रखडले जातात, त्यामध्ये महत्वाचं योगदान आता ड्रोनच्या माध्यमातून औषध फवारणी असेल, खत देण्याचं असेल किंवा अजून जे अनेक त्याचे फायदे पाहिले, तर त्याचा पायलट जो आपल्या माध्यमातून छोटा त्या ड्रोनला ज्या 10 मिनिटाचा त्याची जी सेटिंग मिळवलेली, 8 मिनिटामध्ये 1 एकर जमिनीला फवारणी करतोय, 1 एकर जमिनीचा जो काही लागणारा मॅन पॉवर आहे तो एक ड्रोनच्या सहाय्याने होतोय। ड्रोनच्या बाबतीत त्याचे जे वापर आहे त्यामुळं मजुरांना होणारे दुष्परिणाम आपण पहिले पाहिले, का मजूर डायरेक्ट जे पंपिंग करत होतं, जे काही औषधं वापरत होतं, त्याच्यामुळे मोठ्या प्रमाणावर शेतकऱ्यांना किंवा शेतकऱ्यामध्ये एखादा साधा शेतकरी असला त्याची माहिती नसली की ते औषध कसं आहे, कशा पद्धतीचं आहे, त्याच्यामुळं जर नुकसान होणार आहे हे नुकसानही आपल्याला भविष्यामध्ये या ड्रोनच्या फायद्यामधून दिसल, हवामानमधला अचानक होणारा बदल असेल, पिकावर फवारणीसाठी करता येईल असे जीव फेन्सिंग असेल, पिकाचे निरीक्षण असेल, पिकाच्या वाढीच्यासाठी, लागवडसाठी, जमिनीच्यासाठी, पशुधनासाठी, अशा अनेक लोकांचे फायदे त्याच्यामध्ये आहेत।